मांडवे गावामध्ये ते राहत होते. अतिशय प्रेमळ आणि मायाळू व्यक्तिमत्व असणारे हे भा, त्यांना भा सर्वजण म्हणतात, म्हणजे दादा वगैरे त्यांना, जे आपले चेअरमन सर आहेत किंवा मार्गदर्शक गुरुकुमार भाई आहेत ते त्यांना भा असं म्हणतात. तर हे जे भा आहेत, समोर लक्ष द्यायचे, ते अतिशय प्रेमळ, मायाळू आणि कष्टाळू. सर्वात महत्वाचं होतं की त्यांच्या वयाच्या शेवटपर्यंत ते काय करत होते की जनावरांवर त्यांचं भरपूर प्रेम असल्यामुळं आपल्या शेतातली वैरण वगैरे ते स्वतः सायकलवरती घरी न्यायचे. आता आपण सायकल चालवतोय का, आपल्याला लगेच थोडी सायकल चालवली कंटाळा येतोय, आपण गाडीवर फिरतोय, बरोबर आहे. पण वयाच्या अतिशय वृद्धापकाळात सुद्धा ते काय करत होते, भरपूर वय असताना सुद्धा ते स्वतः सायकल चालवायचे आणि जनावरांसाठी ते वैरण वगैरे इथून मांडवे गावामध्ये ते राहत होते तिथं घेऊन जायचे. म्हणजे अतिशय कष्ट करून त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे आणि त्यांचाच एक आदर्श म्हणून आपले संस्थापक अध्यक्षांनी काय केली, एवढं मोठं शैक्षणिक संकुल आपल्यासाठी उभा केलेलं आहे. तर अशा या थोरात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपल्या संस्थेचे चेअरमन सर, सचिव सर, आदरणीय प्रमोद भैया दोषी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याविषयी आपल्याला अजून जास्त माहिती सांगावी. रत्नंत्रेसाठी संचलित रत्नंत्रे इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालय, कनिष्ठ विद्यालय, मांडवे. आज आपण नेहमीप्रमाणे प्रवटवेच्या कार्यक्रमाचं निमित्त अजून इथं उपस्थित राहिला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असणारे संस्थापक आदरणीय दादा, काका, भैया, ट्रस्टी वैभव भैया, वैभव मोडासे, मनोहर पाटील सर, मुख्याध्यापक अंबोडे सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनो, ज्यांची आज आपण पुण्यतिथी करतो ते आमचे आजोबा. आणि त्यांनी अपाट कष्टातून, तसं सांगितलं की तुम्हाला की त्यांचं मुखापणावर फार प्रेम होतं. खरं तर ते शब्दात व्यक्त करता येत नाही एवढं मोठं प्रेम त्यांचं होतं. आपण म्हणतो म्हणा की ते समजा त्या शेतातून घरी ज्यावेळेस मांडायला जात होते, ज्यावेळेस सायकली वैरणीचा ओढका असायचा आणि ते चालत असताना कधी 4 वाजता कधी पोहोचायचे, कधी 5 वाजता पोहोचायचे, कधी 6 वाजता घरी पोहोचायचे. पण ते पोहोचायच्या दूर 10 मिनिटं, म्हणजे साधारण तिथून 1 अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर अंतराची सायकल असली की ते गाई म्हशी ज्या होत्या त्या उंबरड्या पडायच्या. म्हणजे त्यांना कळायचं की आपला मालक किंवा आपलं जे प्रेम करणारे व्यक्ती आले हे एक वैशिष्ट्य होतं. आणि मग आमच्या घरात समजायचं की आता बाबा जे भात आले, म्हणजे ते टायमिंग फिक्स नव्हतं, पण ते टायमिंगच्या अगोदर 15 मिनिटं बरोबर ते असणारे मुख प्राणी त्यांना तेवढा 1 अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर अंतराचा स्वाद व्हायचा. आणि ते सांगायचे की भाऊ आलेत आमचे भाऊ असणारे आमच्या जे प्रेम करणारे व्यक्तिमत्व हे तर जवळपास आले. आणि त्यानुसार म्हणजे ते टायमिंग फिक्स नाही गेले, कधी 2 वाजता गेले तर सध्या अजून 10-15 मिनिटं, म्हणजे असं कधी फिक्स नव्हतं की ह्या टायमिंगलाच ते करायचे. म्हणजे त्यांच्यातून असणारं त्यांचे प्रेम हे अगदी मुख्य जाणार असं समजलंय. आणि आपण तर माणसं आहोत, त्यांच्या प्रेम त्यांचे आदर्श घेऊनच आपण ह्या रत्नंत्रेसाठीची संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या कष्टातून, त्यांच्या पुण्यातून अजून आपण इथं आज एवढी मोठी इमारत किंवा आज तुमच्या समोर आम्ही जे उभे आमचे जे संस्कार आहेत ते त्यांचे आदर्शच मानण्यात करायचे. त्यांना खोटं आयुष्य समज नव्हतं, कायम आयुष्यभर त्यांनी सत्याची बाजू घेतली. आपण आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा बघतो की आपल्या स्वार्थासाठी बरंच आपण खोटं बोलतो. एखाद्या विद्यार्थ्याने की एखाद्या गोष्टी घरच बोलत असताना एखाद्या आईने काम सांगितलं काय म्हणतो आपण, मला अभ्यास जास्त आहे, खोटं बोलतो अभ्यास नसतो कधी, पण ते आयुष्यामध्ये कधी खोटे बोलले नाही. हा त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे आणि त्यांच्याच आदर्शावर पुढे ना कुठेतरी आम्ही पाऊल ठेवून ते काम करतो आहे. आणि त्यांना माझ्याकडून, आमच्या कुटुंबाकडून, आपल्या सर्वांकडून बरोबर श्रद्धांजली. त्यांचा जो तो जीव असेल तो सुखी आणि आपल्याला कायमस्वरूपी आशीर्वाद देणार राहो ही भगवान महावीरजीने प्रार्थना करतो. आणि माझं छोटंसं म्हणून संबोधतो, जय हिंद, जय महाराज, जय हिंद. आणि तेच ऐतिहासिक आपण दादांचा उद्या पुण्यतिथी कार्यक्रम आहे, पण तो कार्यक्रम आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त फळ वाटप आणि पुण्यतिथी कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम आपण एकत्र घेतलेले आहेत. इथं जमलेले सर्व तेजवीर भैया, प्रमुख भैया, वैभव शाह, आमचे काका, काकी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बरोबर. जास्त काही वेळ नाही त्यामुळे जास्त काही सांगत नाही, पण दादांच्या शिक्षण प्रेमामुळं किंवा त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळं किंवा त्यांच्या इच्छेची पुढं पूर्ण करायची म्हणून आपण ही शिक्षण संस्था चालू केली. आणि त्यांच्या पुण्याने आज आपण इथं सर्व एकत्र येऊन
इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून शिकतात त्याला जास्तीत जास्त जर श्रेय कुणाचं असेल आमच्या दादांचं आहे आणि त्या दादांच्या पुण्यतिथी निमित्त आपण आधी तुझं बोललो आहोत. मी जास्त काय करतो प्रभूभाईने सगळं सांगितलं दादांना जनावरांचं किती वेळ होतं किंवा पुन्हा किती प्रेम होतं हे प्रभूभाईने सगळं सांगितलं आहे. जे ती पाडापडतात लक्षात थोडक्यात सांगतो की त्यांना सर्व प्राण्यावरच नाही सर्व म्हणजे अजित शत्रू असे म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे त्यांच्या माठव्या गावात सजीवा देतो त्यांना कुणी कुठला शत्रू होता असं म्हणायला काय नाहीच. असं त्यांच्यावर वागणं होतं प्रेमळ वागणं होतं. शाळेतली मुलं आली तर त्यांना दुकानात गोळ्या बिस्किट पैसे न घेता मोकळ्या हाताने मोठमोठ देत होते. म्हणजे त्यांचं इतकं शाळेच्या पोरावर प्रेम होतं आणि त्यांचं ते प्रेमासाठी आपण ही संस्था चालू केलेली. एवढी सांगून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. गर्दी करू नका रे.